इचलकरंजी महापालिकेच्या छताला गळती, गळतीचं पाणी वरांड्यात साचू नये यासाठी उपाययोजना करण्याची गरज. इचलकरंजी महानगरपालिकेच्या रेकॉर्ड विभागाच्या दारातच छताला गळती लागून वरांड्यात पाणी साचत आहे, त्यामुळे रेकॉर्ड विभागामध्ये जाणं येणं अवघड झालं आहे. त्याच पाण्यातून वरांडा अस्वच्छ दिसत असल्यानं गळती लागलेलं पाणी वरांड्यात साचू नये यासाठी त्वरित उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये आयुक्तांच्या केबिन लगतच रेकॉर्ड विभाग आहे. इचलकरंजी शहरातील नागरिकांसह महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही जुन्या कागदपत्रांची आवश्यकता लागते. अशावेळी सदरचा कागद शोधण्यासाठी रेकॉर्ड विभागात यावं लागतं, त्यामुळे रेकॉर्ड विभागाकडं नेहमी वर्दळ असते. याच रेकॉर्ड विभागाच्या दरवाज्यासमोर असणाऱ्या वरांड्यात छतला गळती लागल्यानं दिवसभर वरांड्यात पाणी पडतं, त्यामुळे दरवाज्यात पाणी साठलं आहे. सदर पाण्यातूनच नागरिक व अधिकारी एजा करत असल्यामुळे नागरिकांनी परिधान केलेले चप्पल व बुटामुळे संपूर्ण वरांडा अस्वच्छ होताना दिसत आहे, तर गुळगुळीत असणारी फरशी निसरडी होत आहे. या निसरड्या होणाऱ्या फरशीवरून घसरून पडण्याची शक्यता जास्त असल्यानं एजा करणारे नागरिक जायबंदी होण्यापूर्वीच छताला लागलेल्या गळतीचं पाणी वरांड्याबाहेर पडण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे. महानगर न्यूजसाठी प्रवीण पवार, इचलकरंजी. ताज्या बातम्यांसाठी महानगरला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.